या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। आपला अंतिम उद्दिष्ट जाती निर्मूलन असलं पाहिजे। आज प्रत्येक समाजाला आरक्षणाची मागणी का करावी लागतीये? बाबासाहेबांनी सांगितलं होतं की 10 ते 25 वर्षात आरक्षणाची गरज पूर्ण झाली पाहिजे। मंडळ आयोगाची अंमलबजावणी झाली नाही व सर्व नागरिकांना सर्व मूलभूत अधिकार देणंही झालं नाही। शिक्षण आणि आरोग्य हे मोफत असलं पाहिजे, त्यासाठी 1% सर्वात जास्त धनिकांवर 2% टॅक्स लावला पाहिजे। दरवर्षी सरकारी तिजोरीत 7.5 लाख कोटी जमा होतील आणि वारसा संपत्तीवर त्याच्यावर एकदाच 50% टॅक्स लावला पाहिजे। 9.5 लाख कोटी रुपये जमा होतील। अस्तित्वाचे प्रश्न बाजूला करून अस्मितेचे प्रश्न उठवणं हा लोकशाहीचा खेळ खंडोबा आहे। म्हणून मराठाच नव्हे तर ब्राह्मण मुस्लिम समाज ही आरक्षण मागत आहे। दरम्यान सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात आता आश्वासन दिलं आहे की कायद्याने मंजूर झालं तर त्याला अर्थ आहे। यासाठी मनोज जरांगे पाटलांनी खूप मोठा संघर्ष केलाय। आश्वासन हे आश्वासनच असतं, मात्र अस्तित्वाच्या प्रश्नासाठी आंदोलनच काम करतं, असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सोलापुरात व्यक्त केलं। अंतिम उद्देश हे जाती निर्मूलन असलं। आज प्रत्येक समाजाला आरक्षणाची मागणी का करावी लागते? जरी बाबासाहेबांनी सांगितलं की 10 ते 25 वर्षांमध्ये आरक्षणाची गरज पूर्ण झाली पाहिजे, इट शुड बिकम सुपरफ्लुअस, इज ए पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन ज्याला आपण म्हणतो आरक्षणाला, हे संपलं पाहिजे, पण ते झालं नाही। कारण मंडल आयोगाचं पण अंमलबजावणी झाली नाही आणि आरक्षणातून जे नीट व्हायला हवं त्याचं पालन योग्य प्रकारे झालं नाही। पण सगळ्यात महत्वाचं म्हणतात ज्या युनिव्हर्सल पॉलिसीज आहेत, सर्व नागरिकांना सर्व मूलभूत अधिकार देणं, मग तो राशनचा असेल की आवास अधिकार असेल, हे अजून झालेलं नाही। शिक्षणाचा अधिकार, शिक्षण आणि आरोग्य हे फ्री झालं पाहिजे। त्याच्यासाठी करायचं असेल तर 1% सर्वात जास्त धनिकांवरती 2% वेल्थ टॅक्स लावा। दरवर्षी सरकारी तिजोरीमध्ये 7.5 लाख कोटी रुपये येतील आणि इनहेरिटन्स वारसाईचा जो संपत्ती येते त्याच्यावरती एकदाच 50% टॅक्स लावा। 9.5 लाख कोटी रुपये, 17 लाख कोटीतून शिक्षण स्वास्थ्य फ्री होणं आणि हमीभाव शेतकऱ्याला मिळणं देणं हे शक्य आहे, पण आपण तसं करत नाही। इतर अनेक देशांमध्ये आता शिक्षण फ्री झालेलं आहे आणि इथे आपण कुठेतरी आयुष्यमान कार्ड घेऊन एकदा 1,000 पडला की 5 लाख रुपयाचं बिल लागलं। सगळं जे काही होतंय आणि नांदेडचं जे आपण हे अस्तित्वाचे प्रश्न बाजूला करून अस्मितेचे प्रश्न उठवणं, जाती धर्माचे, हा एक खेळ खंडोबा आहे या लोकशाहीचा आणि म्हणून संविधानाचं पालन होत नाही आणि अधिकार मिळत नाही, बेरोजगारी फोकत आहे। म्हणून प्रत्येक समाज, मराठाच काय ब्राह्मण समाज सुद्धा, पसपंता मुसलमानच काय, ज्यांना ज्यांना दलितांमध्ये सामील केलेलं नाही असे सगळेजण आरक्षण आरक्षण आरक्षणच मागू इच्छित आहे। पण आता जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन आहे, कायद्याने मंजूर झालं तर। त्या जरांगे पाटलांनी खूप मोठा संघर्ष केला, अत्यंत साधा सरळ माणूस त्याचा चेहरा पाहतो, पण त्याला उत्तर आता कोण देणार, कोणतच देणार नाही, पण एकदा ते झालेलंच आहे। त्यामुळे आश्वासन आश्वासन असतात, अस्तित्वाच्या प्रश्नासाठी आंदोलनच आवश्यक असतं म्हणून सांगून घेतलेलं आमच्या लोकांना। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।